बॉलिवूडमधील बेबो म्हणजेच करीना कपूर खान ही नेहमीच प्रसिद्धीच्या प्रवाहात आणि चर्चेत राहिली आहे. ती बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट सिनेमांचा एक भाग आहे. आता ती दुसऱ्यांदा आई झाली असून तिचं वजन वाढलं होतं. पण असं जरी असलं तरी एकेकाळी झिरो फिगरने प्रसिद्ध असलेल्या बेबोने आपल्या फिटनेसची नेहमीच काळजी घेतली आहे आणि म्हणूनच आजही तिचं ग्लॅमर टिकून आहे. नमस्कार, मी ऐश्वर्या नागेश. आजच्या एंटरटेनमेंट कॉलममध्ये मी तुमचं स्वागत करते. सध्या बेबोनं आपलं मानधन वाढवल्याची चर्चा सुरू आहे. याविषयीच आज मी तुमच्याशी बोलणार आहे. रामायण सिनेमातील सीतेच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी करीनाला निवडायचं ठरवलं, पण करीनाची फी ऐकून निर्मातेही मोठ्या गोंधळात पडले. या रोलसाठी करीनाने तब्बल 12 कोटींची मागणी केली. याआधी करीना सिनेमासाठी 6 ते 7 कोटी एवढं मानधन घेत होती, त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग लांबणीवर पडलं आहे. त्यामुळं करीनाला ट्रोल करण्यात आलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खानविषयी ट्विटरवर हॅशटॅग बॉयकॉट करीना कपूर खान ट्रेंड होताना दिसत होतं. यावर आता अभिनेत्री तापसी पन्नूनं करीनाला पाठिंबा दर्शवला आहे. तापसी एका मुलाखतीत म्हणाली की ज्या जागी जर एखादा पुरुष असता आणि त्याने एक विशिष्ट रकमेची मागणी केली असती तर इसकी मार्केट बढ गई आहे असं म्हणत त्याच्याकडे पाहिलं गेलं असतं. जसं की त्या माणसाने त्याच्या आयुष्यात खूप मोठं काम केलं आहे, पण एका महिलेनं एवढं मानधन मागितल्यावर तिला खूप मागणी करणारी असं म्हटलं जातं. हे नेहमीच होत असतं असं तिने करीनाला पाठिंबा दर्शवत म्हटलं आहे. आजच्या एंटरटेनमेंट कॉलममध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम न्यूज.